मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सोशल मीडियामध्ये पोस्ट लिहिताना काय काळजी घ्यावी. ते जे होतं ते आपण ब्रॉड लेवलवर बघितलं. आता आपण थोडं डिटेलमध्ये जाऊन बघूया की पोस्ट लिहिताना आपल्याला काय काय डूज आणि डोंट्स आहेत, म्हणजे काय करावं काय करू नये. सगळ्यात पहिलं म्हणजे फ्रिक्वेन्सी, म्हणजेच तुम्ही किती वेळाने पोस्ट करत आहात. एकाच दिवशी 20 पोस्ट केल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा महिनाभर तिकडे फिरकले देखील नाहीत असं करू नका. रोज थोडा थोडा कंटेंट पोस्ट करत राहा, कारण तुमच्या फॉलोअर्सना तुमच्या फ्रेंड्सना वाटलं पाहिजे की तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात. परंतु एवढंही पोस्ट करू नका की त्यांना तुमच्या पोस्ट बघण्याचा वैतागेल. तर हा एक बॅलन्स आपल्याला सांभाळला पाहिजे. जनरली 2 ते 3 पोस्ट पर डे केलात तर तो बॅलन्स सांभाळला जाईल. तर हा होता आपला पहिला पॉइंट, फ्रिक्वेन्सी. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे क्युरेट अँड क्रिएट. जेव्हा आपण एखादं कंटेंट आपल्याला आवडलेलं शेअर करतो किंवा काही चांगलं कंटेंट नेटवर जिथे आपल्याला भेटतं वाचताना, जे आपल्याला आवडतं आपल्या सोशल मीडिया ग्रुप्सवरून आपल्याला शेअर करावं असं वाटतं, त्याला म्हणतात क्युरेशन. चांगलं कंटेंट निवडून ते आपल्या वाचकांना देणं, हे झालं क्युरेशन. आणि दुसरं आहे क्रिएशन, म्हणजे आपण स्वतः कंटेंट बनवून ते आपल्या वाचकांना देणं. तर तुम्हाला दोन्ही प्रकारचे कंटेंट बनवायचे, क्युरेशनही बनवायचं आहे क्रिएशनही करायचं आहे. क्रिएशन करणं खूप कठीण असतं किंवा वेळखाऊ असतं, परंतु याचा अर्थ असा नाही की ते कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. तुमचं जर सोशल मीडिया प्रोफाईल किंवा तुमची वॉल जर फक्त क्युरेटेड किंवा पुश्ड कंटेंटने भरलेली असेल तर लोकांना असं तर वाचकांना असं वाटेल की तुमचं स्वतःचं काही मत नाहीये किंवा तुमचं स्वतःचं काही क्रिएटिव्हिटी नाहीये. तर त्यामुळे क्रिएशन देखील महत्वाचं आहे. थोडं का होईना पण क्रिएट करा. आणि तुमचा 70-30 रूल तुम्ही इथे वापरू शकता. 30% क्रिएशन जर तुम्हाला अगदी नसेल जमत किंवा कठीण जात असेल किंवा वेळ नसेल तर, आणि 70% क्युरेशन 30% क्रिएशन असं करत राहा. आणि जितकं जास्त तुमचं क्रिएशन असेल तितकं जास्त तुमचं सोशल मीडिया अकाउंट पॉप्युलर होईल. जर तुम्ही बघितलं म्युझिशियन्स असतात, चित्रकार असतात, काही आर्टिस्ट असतात, ते जेव्हा स्वतःचं बनवलेल्या गोष्टी, स्वतःचं लिखाण, स्वतःचं चित्र, स्वतःचे कला जर जेव्हा फेसबुकवर पोस्ट करत राहतात ते जास्त पॉप्युलर होतात रादर दॅन क्युरेशन. परंतु क्युरेशनही महत्वाचं आहे आणि क्रिएशनही महत्वाचं आहे. तर या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्या. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला इमेजेस वापरा. आपल्या पोस्टमध्ये एक तरी इमेज किमान असली पाहिजे आणि ती चांगली हाय रेझोल्युशन इमेज वापरायचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, इमेज कुठूनही कॉपी करू नका. जर केली असेल तर त्याचं सोर्स लिहायला विसरू नका. सोशल मीडियामध्ये इमेजेसचा जितका परिणाम होतो तितका दुसरा कशानेही साधला जात नाही. इनफॅक्ट जर तुम्ही इमेज वापरली पोस्टमध्ये तर तुमचा एंगेजमेंट रेट डबल होतो, म्हणजेच त्या पोस्टला वाचण्याचे, क्लिक करण्याचे, लाईक करण्याचे, शेअर करण्याचे चान्सेस डबल होतात. त्यामुळे नेहमी आपल्या पोस्ट बरोबर एक तरी इमेज किमान शेअर करा जी चांगली ब्रॉड इमेज असेल. इमेज शेअर करत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची असते, ती म्हणजे इमेजची साईज. आपण जी इमेज पोस्ट करणार आहोत ती इमेज फक्त लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर बघितली जाईल असं नाही. ती मोबाईलवर बघितली जाते, ती टॅबलेटवर बघितली जाते. त्यामुळे प्रत्येक वेळेला इमेजच्या डिफरंट साईजेस दिसतात. तुम्ही जी इमेज अपलोड करत आहात ती ऑप्टिमम आहे की नाही हे तपासून बघा. तुमच्या मोबाईलवरती इमेज कशी दिसते आहे, टॅबलेटवर कशी दिसते आहे किंवा डेस्कटॉपवर कशी दिसते आहे. आणि हे करण्याचा एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो. एक वेबसाईट आहे canva.com नावाची, canva.com. canva.com हे फ्री इमेज एडिटर आहे आणि तिथे आपल्याला खूप सोपे आणि चांगले फेसबुक किंवा इतर सोशल मीडियासाठी इमेजेस बनवता येतात. ही साईट फ्री आहे, त्यामध्ये काही पेड ग्राफिक्स आहेत, परंतु ते विकत घेण्याची आपल्याला आवश्यकता नसते. जनरली जे फ्री ग्राफिक्स आहेत ते वापरूनच तुम्ही फेसबुकसाठी, ट्विटरसाठी, लिंक्डइनसाठी खूप चांगल्या इमेजेस बनवू शकता. तेव्हा या साईटचा फायदा जरूर घ्या. जेव्हा तुम्ही क्युरेट करत असता कंटेंट, म्हणजे इतर कोणाचं वाचलेलं किंवा इतर कोणाच्या पोस्ट तुम्ही शेअर करत असता, रिशेअर करत असता, त्यावेळेला त्यासोबत तुमचे 2 सेंट, म्हणजे तुमच्या 2 ओळी 2-3 ओळींमध्ये त्या पोस्ट बद्दल लिहिणं आवश्यक असतं. जशीच्या तशी पोस्ट शेअर करू नका किंवा जशीच्या तशी ती फॉरवर्ड करू नका. पोस्ट शेअर करत असताना स्वतःच्या त्या पोस्ट बद्दलची मतं काय वाटलं, तुम्ही का शेअर करत आहात, ती कशी उपयोगी ठरेल तुमच्या फॉलोअर्सना आणि फ्रेंड्सना याची काळजी घ्या आणि ते तिकडे लिहिणं विसरू नका. आणि सगळ्यात शेवटची टीप म्हणजे हॅशटॅगचा वापर करा. हॅशटॅग वापरल्यामुळे सर्च करण्यासाठी तुमची पोस्ट किंवा प्रोफाईल फायदा होतो. त्यामुळे हॅशटॅगचा शक्य तितका वापर करा, परंतु ओव्हरडू करू नका. खूप जास्त हॅशटॅग करू नका. पोस्ट 2 ओळींची आणि हॅशटॅग 10 असं करू नका. 1 किंवा 2, जास्तीत जास्त 3 हॅशटॅग वापरा आणि त्यामुळे सर्चेबल होईल तुमची पोस्ट, ती जास्त पॉप्युलर होण्यास मदत होईल. जर सोशल मीडियाबद्दल तुम्ही खरंच सिरियस असाल तर आत्ता मी सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन करा आणि त्यानुसार तुमच्या पोस्ट करा, जेणेकरून त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल, तुमची सोशल मीडिया एंगेजमेंट खूप वाढेल. धन्यवाद. मित्रांनो,
नेटभेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.